जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र सैनिक संदीप अरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 108 शाखाध्यक्ष। आज हनुमानपाडा आणि पंचशीलनगर यांना जोडणारा जो सांडपाणी वाहून नेणारा जो मोठा नाला आहे, त्या नाल्याच्या इथे मी सध्या उभा आहे। या नाल्याच्या संदर्भात मी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे। मागच्या वर्षापासून हा पत्रव्यवहार चालू आहे आणि त्यामध्ये काही लॉकडाऊनचा काही 1-3-4 महिन्याचा कालावधी गेला असेल, ठीक आहे। परंतु आता पावसाचे दिवस चालू आहेत, जसं आपण मुंबई पश्चिमेला बघतोय, मेरा रोड असेल, दहिसर असेल, या ठिकाणी नाल्याच्या बाजूला जी घरं होती त्यांना जो धोका आता या 2 दिवसापूर्वीच्या पावसामध्ये जो निर्माण झाला होता, त्या पावसामध्ये ते सर्व पाणी त्यांच्या घरामध्ये येत होतं। आता माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघत असाल तर नाल्यावरती हे घर आहे, हे कोणत्या क्षणी कोसळू शकतं आहे। मागच्या वर्षापासून याचा पाठपुरावा करतो आहे, त्याचबरोबर नाल्याची अवस्था तुम्ही बघत असाल तर नाल्याचे सगळे कट्टे तुटलेले आहेत आणि हे म्हणजे डोंगराळ भागातून येणारं पाणी आहे, त्याचबरोबर सांडपाणी आणि ह्याची साफसफाई तर एकदम उत्तमरित्या महानगरपालिकेचे अधिकारी यांनी केलेली आहे, उत्तमरित्या आहे। मस्तपैकी कचरा यामध्ये साठलेला आहे, अशी साफसफाई तर मला वाटतं बाहेरच्या आंतरराष्ट्रीय देशांमध्ये पण होत नसेल एवढी साफसफाई, जबरदस्त साफसफाई या लोकांनी केलेली आहे। आणि नगरसेवक तर आमचे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, त्यांना तर काही पडलेलंच नाही, लोकं कसे राहतात काय करतात। फक्त जेव्हा निवडणुका येतील त्या निवडणुकीच्या वेळी नगरसेवक या ठिकाणी येतील, मला तर वाटतं या भागात तर नगरसेवक आलेच नसतील, त्यांनी त्यांचे पोस्टर घेऊन आलेले लोक असतील, त्या पोस्टर घेऊन आलेल्या लोकांनी इथे प्रचार केला असेल। नगरसेवकांना तर मला तर वाटतं माहितीही नसेल हा असा कुठल्या प्रकारचा भाग आणि अशी अवस्था असलेले लोक असं जीवन दैनंदिन जीवन जगतायत। या ठिकाणी हा तर पहिला पार्ट आहे, याच्यापेक्षा अतिशय वाईट अवस्था झालेला दुसरा भाग पण मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवेनच। अशी मी म्हटल्याप्रमाणे आपण वरच्या बाजूला होतो, जो डोंगराळ भागातून जो नाला आलेला आहे तोच हा नाला आहे। आता हा समोर आलेला आहे आणि याची अवस्थाही बघू शकताय। मागच्या वर्षभरापासून पाठपुरावा करतोय, ही सगळी घरं या बाजूला जर खालच्या बाजूला बघाल तर ही सगळी घरं या नाल्यावरती आहेत आणि या घरांना धोका आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे पश्चिमेला जी अवस्था झाली ती त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ शकते। नागरिक दक्ष आहेत, परंतु जे सेवक आहेत ज्यांना ही कामं करायला पाहिजे, जे नगरसेवक या ठिकाणी निवडून दिलेले आहेत, त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी असतील, म्हणून टी वॉर्डमध्ये या संबंधित पत्रव्यवहार केलेला आहे। परंतु त्यांनी त्यांची जबाबदारी झटकून ती घाटकोपरकडे वर्ग केलेली आहे। घाटकोपरकडे जेव्हा वर्ग होते, नागरिक टॅक्स भरत असतात, ह्या सुखसुविधा नागरिकांना महानगरपालिकेने पुरवणं महानगरपालिकेचं काम आहे। मागच्या बाजूला बघत असाल सगळे नाल्याची दुरावस्था झालेली आहे। नागरिक जर टॅक्स भरत असतील आणि महानगरपालिका जर तो टॅक्स घेत असेल तर मुलुंडला असो की घाटकोपरला असो आम्हाला त्याच्याशी काही फरक पडत नाही। तुमचं कोऑर्डिनेशन तुम्ही तुमच्या बाजूनी पद्धतीने करा आणि नागरिकांना यातून मुक्तता करा, नाहीतर या ठिकाणी जर कोणत्याही प्रकारची वित्तहानी आणि जीवितहानी जर भविष्यामध्ये येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर झाली तर याला सर्व जबाबदार महानगरपालिका सहाय्यक आयुक्त पी ओड असेल, त्याचबरोबर घाटकोपरला जे वर्ग केलेले आहेत ते सगळे अधिकारी असतील, या सर्व अधिकारी या गोष्टीला जबाबदार राहतील। या ठिकाणचे स्थानिक ज्या ठिकाणी मी आता उभा आहे, सर्व स्थानिक नागरिक शाखेमध्ये आले होते, त्यांनी स्वतःही पत्रव्यवहार केलेला आहे। जर नागरिक जागरूक असून जर नागरिक जर पत्रव्यवहार करत असतील आणि यासंबंधीचे सगळं पत्रव्यवहार हे सगळं इन्वॉल्व होत असेल, या प्रकारच्या जर नागरिकांनी जर आजूबाजूच्या नागरिकांनी सह्या दिल्या असतील आणि गरजेच्या गोष्टी आहेत, जर नागरिकांना ह्या सुखसुविधा पाहिजे असतील आणि नागरिकांना पत्रव्यवहार करायला लागतील, मग नगरसेवक काय करतायत, नगरसेवक कुठे आहेत आणि महानगरपालिकेचे अधिकारी एवढे का सुस्त झालेत? हे महानगरपालिकेचे अधिकारी आणि हे नगरसेवक या ठिकाणी अशा ठिकाणी येऊन राहू शकतात का? असे जीव मुठीत घेऊन लोक जर रात्रीच्या वेळी जर राहत असतील आणि कुठल्याही सुखसुविधा जर मिळणार नसतील तर मग याचा काय उपयोग नाही। या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून इशारा करेन, लेखी पत्रव्यवहार करतोय, त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत, त्यांची पत्र मला आलेली आहेत आणि जर अशी व्यवस्था अवस्था या ठिकाणी होत असेल तर नागरिकांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या दालनामध्ये मी मला बसावं लागेल आणि दालनामध्ये जर मी बसलो तर हा नाला तुम्हाला करून द्यावा लागेल। हा गार्भिकतेचा इशारा मी देतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।